हॅलो फ्रेंड, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला थर्ड अँगल प्रोजेक्शनच्या ऑर्थोग्राफिक पद्धती सोप्या पद्धतीने समजून सांगत आहे. हा ब्लॉक दिलेला आहे, त्याला पेक्टोरियल व्ह्यू म्हणतात. या व्ह्यूला जर आपण एक्स या बाजूने बघितलं तर आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. या फुल्या मारलेल्या आहे, या फुल्या त्या आपण फ्रंट व्ह्यू या बाजूला काढायचं आहे. सर्वप्रथम या ब्लॉकचे लांबी 90 आहे, रुंदी 60 आहे आणि उंची 50 आहे. यामध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यूसाठी आपल्याला 90 लांबी घ्यायची आहे आणि उंची 50 घ्यायची आहे. म्हणजे 90x50 आयात तयार करायचा आहे. त्यानंतर ह्या लाईन वर वाढवून तुम्हाला वरच्या साईडला तुम्हाला टॉप व्ह्यू मिळेल. हा वरून बघितला तर हा प्लेन पोर्शन आहे, तो पोर्शन हा पहिला पोर्शन आणि दुसरा पोर्शन आहे. हा इथं हा जोडलेला आहे, आपल्याला दिसतो आहे. याची लांबी आहे 90 घ्यायची आहे आणि रुंदी 60 घ्यायची आहे आणि ही 30ची परत एक लाईन घ्यायची आहे. 30 आणि 30 असे 60, टोटल 60 झाली. हा झाला टॉप व्ह्यू झाला आहे. हा फ्रंट व्ह्यू झाला आहे. फ्रंट व्ह्यूच्या बाजूला साईड व्ह्यू काढायचा आहे. साईड व्ह्यू ज्या बाजूने सांगितलं आहे त्याच बाजूला आपल्याला काढायचं आहे. ज्या बाजूने साईड व्ह्यू आहे म्हणजे आपल्याला साईड व्ह्यू याच बाजूला काढायचा आहे. तर हा डार्क पोर्शन दाखवलेला आहे तो साईड व्ह्यू आहे. साईड व्ह्यूची लांबी आहे 60x50. ही 60 घेतली आहे, उंचीला 50 ज्या बाजूने तुम्ही असं वाढवले तर ते परफेक्ट 50 मिळू शकते. आणि त्याची एका याची 22 आहे आणि बाकीचं उरलेलं 50 मायनस 22, ती ही बाकीची मोठी लाईन आहे. अशा प्रकारे हा ब्लॉक तयार होईल एल सेप. दुसरी ड्रॉइंग आहे या पद्धतीने. याची टोटल लांबी आहे 90x60x50, उंची 50 आहे, रुंदी 60 आहे आणि लांबी 90 आहे. या बाजूने एक्स एक्स या बाजूने फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला हा सर्वप्रथम हा पोर्शन दिसतो आहे जी या ठिकाणी फुली मारलेली आहे तो पोर्शन. त्यानंतर हा 15ची पट्टी दिसते आहे, परत ही पट्टी दिसते तुम्हाला एक्स मारलेली. 1, 2 आणि 3 हे 3 पोर्शन तुम्हाला इथं जोडायचे आहे. हा सर्वप्रथम हा पोर्शन पहिला, हा दुसरा आणि तिसरा अशा पद्धतीने ड्रॉ करायचे. 90x50 हा आधी आयात तयार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 45 ही लांबी ह्या इथून इथपर्यंत दाखवलेली ही 45 आहे. नंतर दोघांची उंची आहे 15 आणि 15. अशा पद्धतीने 1, 2 आणि 3 तिघं हे जोडलेले, 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने टॉप व्ह्यू तयार होईल. फ्रंट व्ह्यू तयार होईल. नंतर साईड व्ह्यू आहे. हा साईड व्ह्यू तुम्हाला या पोर्शनमध्ये दिसतो आहे, स्टेप दिसत आहेत. या स्टेपच्या समोरचा पोर्शनसुद्धा आपल्याला साईड व्ह्यूमध्ये दिसतो आहे. हा डार्क दाखवलेला इथं म्हणजे समजण्यासाठी दाखवलेलं आहे. हा सर्वप्रथम त्याची लांबी 60 घ्यायची आहे, उंची 50 घ्यायची आहे. 50x60 हा आयात तयार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्या मार्किंग 15 15 15 तुम्ही आणि ही 20ची अशी 50 टोटल ही लांबी करायची आहे. ही 15, ही 15 आणि ही 20 असे टोटल 50. या बाजूला 10, नंतर 20 आणि उरलेलं 60 उरलेलं. तर 50x60 हा पूर्ण साईड व्ह्यू तयार होईल. अशा पद्धतीने थर्ड अँगल पद्धतीत तुम्हाला सिंपल प्रोजेक्शन दाखवलेले आहे. त्यानंतर या प्रोजेक्शनमध्ये याचे आपल्याला प्रोजेक्शन काढायचे आहे. या बाजूने एक्स बाजू ही आहे, एक्स बाजू घ्यायची आहे. या एक्स बाजूने आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. म्हणजे 1, 2 हे 2 दिसत आहेत पोर्शन, ते 2 पोर्शन दाखवायचे आहे. त्याची लांबी आहे 90
उंची याची 15 घ्यायची आहे. त्यानंतर आतमध्ये याचा सेंटर काढून दोघा बाजूला आपल्याला या सेंटर काढायचं आहे आणि ही खास दाखवायची आहे. या खासच्या बाजूला तुम्हाला अंतर सोडून ते माप घ्यायचं आहे. 15-15 घ्यायचं दोघा बाजूला आणि डीपसुद्धा 15 घ्यायची आहे. ही आतमध्ये डीप दिसते आहे. हा पोर्शन आपल्याला इकडनं दिसत नाही आहे पण तो प्रत्यक्षात आहे म्हणून तो डॉटेड काढायचा आहे. हा 15 डीप घ्यायची आहे आणि अशी 30 घ्यायची. तर अशा पद्धतीने हा तुमचा फ्रंट व्ह्यू तयार होईल. नंतर टॉप व्ह्यू आहे. हा टॉप व्ह्यू तुम्हाला हा पोर्शन प्लेन पोर्शन आहे. हा बाहेरचा पोर्शन आहे हा एक. त्यानंतर हा दुसरा पोर्शन आणि तिसरा पोर्शन वरून पाहिल्यानंतर जी खास आहे त्याचा आतला बेस तुम्हाला दिसेल 20x30 तोसुद्धा तुम्हाला वरून टॉप व्ह्यूमध्ये दिसेल म्हणून तो काढायचा आहे. तर हे 3, 1, 2 आणि 3 असे जोडायचे आहे. वरून पाहिल्यानंतर 3 भाग दिसत आहे. ते क्लिअर दिसले पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये समजले पाहिजे. याच्या टॉप व्ह्यूची लांबी 90x60 अशा पद्धतीने घ्यायची आहे. त्यानंतर साईड व्ह्यू दाखवलेला आहे इकडनं या बाजूने काढायचा आहे म्हणजे त्याच बाजूला आपण साईड व्ह्यू घ्यायचा आहे. साईड व्ह्यूची लांबी 60 आहे आणि उंची 30 आणि 15 45 घ्यायची आहे. टोटल 45 अशा पद्धतीने ही ड्रॉईंग तुम्हाला दाखवलेली आहे. ही डॉटेड डार्क पोर्शन दाखवलं आहे समजण्यासाठी. सर्वप्रथम हा ही पट्टी दिसते ती काढायची आहे. त्यानंतर हा ब्लॉक दिसतो आहे. त्यानंतर हा खास आहे ती आपल्याला इथं डॉट दिसत नाही पण इथं दाखवलेली आहे डॉटेड लाईनमध्ये. म्हणजे समजते आपल्याला इथं आतमध्ये 15mm पर्यंत खास आहे. अशा पद्धतीने ही साईड व्ह्यू काढायची आहे. अशा पद्धतीने सिंपल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन तुम्हाला नक्की समजले असतील. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगितल्या जातील व फर्स्ट अँगल मेथडसुद्धा त्याचे व्ह्यू कसे काढले जातात प्रत्यक्षात दाखवले जातील. व्ह्यू काढण्याची पद्धती कशा पद्धतीने व्ह्यू काढले जातात ते तुम्हाला दाखवले जातील. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. शेअर टू युअर फ्रेंड. थँक्यू.